ऐरोली मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माजी मंत्री गणेश नाईक यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आजवर 90 सालापासून मी निवडून आलोय. ही निवडणूक मला पहिली जशी होती तशीच वाटते. राजकारणात गाफील राहून चालत नाही. मागील वेळेस मी गाफील होतो. 99 मला चीटिंग करून हरवलं. ज्यांनी कट रचले ते आता स्वर्गस्थ झालेत. तसेच हे शहर जात धर्म पंथ भेद याच्या पलीकडचं असल्यानं जातीपातीच्या कोणताही परिणाम या निवडणुकीवर होणार नसल्याचं सांगत मी विजयी होणार असल्याचा विश्वास गणेश नाईक यांनी व्यक्त केलाय. मला प्रश्न विचारला, ही निवडणूक तुम्हाला कशी वाटते? आजवर 90 सालापासून मी निवडून आलो, त्या पद्धतीची ती निवडणूक वाटते, याच्यापेक्षा काही फरक नाही. बोला सर, कुठल्या पक्षाचं तुम्हाला जास्त आव्हान वाटते? नाही, मला कुठल्याच पक्षाचं आव्हान वाटत नाही. विजय चौगुले उद्या पक्ष उमेदवार. हे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेमध्ये एका व्यक्तीला मी सांगतो, गावचा पक्ष, तालुक्याचा पक्ष, जिल्ह्याचा पक्ष, डिव्हिजनचा पक्ष, राज्याचा आणि देशाच्या पक्षाच्या कुठल्याही घटकाला उमेदवाराला तिथे उभे राहण्याचा अधिकार आहे. तुम्ही असं कोणाचं नाव घेऊन दिवस त्याचा त्याला काय म्हणजे कुठेतरी एक्सप्लोजिव्ह बोलण्याची काय, मला कोणाचं आव्हान वाटत नाही. प्रत्येकाने आपली निवडणूक लढवावी, लोकांना अपील करावं आणि लोकांनी निवडून दिलं तर आनंदाने विजय साजरा करावा. नाही, मागच्या वेळेला मी गाफील होतो. 99 चिटिंग करून मला हरवलं हे सगळं तुम्हाला माहित. पहिल्या राऊंडला मला 7,500 लीड मिळाला होता. नंतर सगळ्या लोक आणि ते सगळे कट करणारे सगळे स्वर्गस्थ झाले, एक पण जिवंत नाही. मी परमेश्वरा सांगतो, मेलेल्या माणसाविषयी वाईट बोलायचं, त्या सगळ्यांच्या आत्म्याला चिरशांती दे, तुझ्या सानिध्यात त्यांना ठेव. तर मराठा लॉबी आता हा झालेला आहे. नाही नाही, जरा जरा प्लीज, जरा प्लीज, जरा जरा मॅडम, मॅडम, हे शहर धर्माच्या पलीकडचं आहे, हे शहर जातीच्या पलीकडचं आहे, भाषेच्या पलीकडे आहे, वर्णाच्या आणि वर्गाच्या. या शहरामध्ये तशा प्रकारचं वातावरण कधी नव्हतं, आज नाही आहे आणि उद्या पण येणार नाही, हा माझा विश्वास आहे. हे बघा, महायुतीचे घटक नेते लोक सगळ्या आपल्या अनुयायांना आदेश देतात की त्या ठिकाणी तुम्ही आपला युती धर्म पाळा. आता काही लोकांना जर नसेल पटत तर त्यांनी नाही पाळावा, आमचा आमचं काय ऑब्जेक्शन नाही आणि आम्ही तक्रार करायला पण जाणार नाही. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अनिश बाबर, नवी मुंबई.